परतीचा मान्सून सुरू झाला आहे आणि या परतीच्या मान्सूनमध्ये अवकाळी पाऊस म्हणून जे ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं, या ग्रामीण भागामध्ये या अवकाळी पावसानं प्रचंड असं नुकसान केलं आहे. आज रात्री आणि सकाळी झालेल्या पावसामध्ये प्रामुख्यानं रात्री जो मोठा पाऊस झाला तो खूप मोठ्या प्रमाणात हा जो पाऊस झाला आणि या मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं विविध पिकांचं अतिशय मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य किंवा जिल्हा परिषद गटनेता भाजपाचे जालिंदर वाकचौरे हे फील्डवर आलेले आहेत आणि आपण त्यांची भूमिका समजावून घेऊया. बाबासाहेब एकनाथ वाकचौरे हे शेतकरी आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचं जे नुकसान झालं आहे त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर माननीय जालिंदरजी वाकचौरे यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. अवकाळी पावसाच्या पावसामुळं जे नुकसान झालं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य माननीय जालिंदरजी वाकचौरे हे आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत आहेत बाबासाहेब एकनाथ वाकचौरे, राहणार विरगाव, तालुका अकोले. आज या नुकसानीबद्दल त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. सर, या नुकसानीबद्दल आपणास काय वाटतं? खरं तर संपूर्ण जगात कोरोनाची वैश्विक महामारी आलेली आहे आणि त्यानं खरं तर पूर्ण जग विस्कळीत झालं आणि त्यातल्या त्यात शेतकरी वर्गाला खूप मोठं नुकसान या सगळ्या गोष्टींमुळं झालं आणि त्याच्यात आता अवकाळी पाऊस या ठिकाणी येतो आहे, त्यामुळं शेतकरी खूप मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालं आहे. कालसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आला, तो आमच्या अकोले तालुक्यातसुद्धा खूप असा अवकाळी पाऊस आला आणि प्रचंड असं नुकसान खरं तर या शेतकऱ्यांचं झालं. काही लोकांनी 4-5 दिवसापूर्वी काही कांद्याची लागण केली असेल, रोप टाकले असेल, कुणी मेथीचं असेल, भाजीपाल्याचं असेल, सोयाबीनचं असेल, या सर्वांची रोपं टाकली आणि ती काल अवकाळी पावसानं पूर्ण पाणी त्या वाफ्यांमध्ये साचल्यामुळं ते रोप आता उगवणार नाही. आम्ही एक तर शेतकरी कोरोनामुळं अडचणीत आलाच आला, त्याच्या आणखी या अवकाळी पावसानं त्याला जे काही हाताला लागणार होतं ते सुद्धा या अवकाळी पावसामुळे हिसकावून घेतल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून माझी या निमित्तानं मागणी आहे सरकारकडं, खरं तर या शेतकऱ्याकडे या बळीराजाकडे जरा लक्ष द्या. याचं कारण असं का शेतकरी खूप आता अडचणीत आला आहे आणि त्याच्यात या अवकाळी पावसामुळं तर आणखी अडचणीत आला आहे. तर माझं या सरकारला म्हणणं आहे का तुम्ही महसूल विभागाला तातडीनं या ठिकाणी सर्वे करायला लावा, थोडंफार शेतकऱ्याला त्याचा हातभार मिळेल किंवा शेतकऱ्याचं त्याचं नुकसान भरपाई मिळेल अशी योजना आखून तुम्ही करत आहात सर्वे तातडीनं सरकारने करावा आणि शेतकऱ्याच्या पदरात या निमित्तानं काहीतरी पडलं पाहिजे, नाही ते शेतकरी पुन्हा उभं राहणं आता खूप अवघड झालं आहे. म्हणून या पूर्ण या अवकाळी पावसाचं गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि ती तातडीने सरकारने करावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे. माननीय बाबासाहेब एकनाथ वाकचौरे यांच्या शेतामध्ये आपण सर्वजण उभे आहोत. त्यांचं किती नुकसान झालं आहे आणि कशा प्रकारचं नुकसान झालं आहे याबद्दल मी त्यांना विचारणार आहे, तर आपलं किती नुकसान झालं थोडक्यात सांगा. कमीत कमी ना 40-45 हजाराचं बी होतं कांद्याचं, 2.5-3 पायल्या बी होतं. ते गेल्या 10 तारखेला टाकलं होतं, त्याला झाले 4-5 दिवस झाले, ते न उतरताच एवढलं वर निघालं अणकुच्या आणि रात्री पाऊस झाला भरपूर. मग आता यामध्ये हे जे रोप आता वरती येत आहे जमिनीतून, याचं मर होईल की किती टक्के वाचेल हे रोप? जवळजवळ याची ना 70% मर होईल, कारण ते निघतानाच त्याला मोठा थेंब लागलेत पावसाचे आणि ते मोडले गेले. हे किती किमतीचं रोप आपण टाकलं होतं? कमीत कमी 40-45 हजार. या सगळ्या नुकसानीची माहिती घेत असताना जवळपास या अगोदर जी कांद्याची रोपं, प्रामुख्याने कांद्याची शेती आडाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि या कांद्याची जी रोपं टाकली जातात ऑगस्ट ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी रोपं जवळपास टाकली होती त्यातल्या 100% रोपांचं नुकसान झालेलं आहे. त्यात 1-5% एवढीच उगवण क्षमता त्यामध्ये राहिली होती. पावसाचा वातावरण संपल्यानंतर काही लोक, काही शेतकरी रोपांची लागण करतात, रोपं टाकतात, कांद्याची रोपं टाकतात आणि तो कांदा सरासरी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत त्या कांद्याच्या लागवडी चालतात.
यासाठी अति शेवटचा पर्याय म्हणून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये रोपं टाकली जातात. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी रोपं टाकली जातात हाच अखेरचा कांद्याचा सीझन असतो. त्यानंतर रोपं टाकली जात नाहीत किंवा त्यानंतर कांद्याचं पीक हे येत नाही. शेवटचा पर्याय म्हणून जवळपास 12 ते 15 हजार रुपये पाहिली याप्रमाणे शेतकऱ्यांनी जे बियाणं वापरलं होतं. आज लहान मोठ्या शेतकऱ्यांनी सरासरी 2 ते 5 पाहिल्या यापर्यंत या क्वांटिटीपर्यंत जवळपास बियाणं टाकलं होतं आणि या बियाण्याची उगवण क्षमता 0% असणार आहे. इथून मागच्या अनुभवानुसार या आठवड्यात टाकलेलं रोप आणि रात्री झालेला प्रचंड पाऊस यामध्ये या रोपाची उगवण क्षमता फक्त 2 ते 5% राहणार आहे. पर्यायानं कांद्याची लागवड या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घटणार आहे. 12 ते 15 हजार रुपये पाहिली याप्रमाणे खरेदी करण्यात येणारं बियाणं ही हा जो भावाचा उच्चांक आहे हा यावर्षी पहिल्यांदा बघण्यास मिळाला. आणि या भावाच्या उच्चांकानंतरही ज्या शेतकऱ्यांनी अखेरचा पर्याय म्हणून जी रोपं टाकली ही 100% वाया जाणार आहेत. पर्यायानं कांद्याचं उत्पादन हे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसानीत जाणार आहे. कांद्याची लागवड अतिशय कमी प्रमाणामध्ये होणार आहे. आज या अवकाळी पावसानं मेथी कोथिंबीर ही जी भाजीची पिकं आहेत ही जमीनदोस्त झाली आहेत. कांद्याची रोपं ही देखील जमीनदोस्त झाली आहेत. आणि तदनंतर हा सीझन जवळपास रब्बीचा हा अगदी वाया गेल्यागत होणार आहे किंवा वाया जाणार आहे यात शंका नाही. पावसाचं जे अखेरचं आगमन आहे जे लांबलेलं आगमन आहे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारं असं ठरलं असून याबद्दल प्रशासनानं दखल घेऊन या शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत अशी प्रतिक्रिया देखील जाळींदर वाघचौरे यांनी मांडली आहे. या मागणीचा प्रशासनाने जरूर विचार करावा आणि झालेल्या नुकसानींचे पंचनामे शेतकऱ्यांचे करण्यात यावेत अशी जी त्यांनी मागणी मांडलेली आहे ही अतिशय रास्त अशी मागणी आहे. धन्यवाद.